चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असलेले तब्बल 1,36,26,000 रुपये बदलून घेण्यासाठी जाणाऱ्या तिघांना दिघी पोलिसांनी पकडलंय. ही कारवाई शुक्रवारी रात्री 8 सुमारास दिघीतील मॅग्झिन चौकात करण्यात आली. पोलिसांनी रोकड आयकर विभागाकडे सुपूर्द केली असून आयकर विभागाचे अधिकारी अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी तिघांना आयकर कार्यालयात हजर राहण्याची नोटीस देऊन सोडून दिलंय. चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा असलेले 1,36,26,000 रुपये बदलून घेण्यासाठी जाणाऱ्या तिघांना दिघी पोलिसांनी पकडले. ही कारवाई शुक्रवारी रात्री 8 सुमारास दिघीतील मॅग्झिन चौकात करण्यात आली आहे. पोलिसांनी रोकड आयकर विभागाकडे सुपूर्त केली असून आयकर विभागाचे अधिकारी तपास करतात. पोलिसांनी तिघांना आयकर कार्यालयात हजर राहण्याची नोटीस देऊन सोडून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री दिघी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी मॅग्झिन चौकात एक इनोव्हा मोटार संशयितरित्या फिरत होती. त्यामुळे पोलिसांनी मोटारीची झडती घेतली असता मोटारीत जुन्या नोटा असलेले 1,36,26,000 रुपये सापडले. पोलिसांनी तिघांना आणि एका चालकाला ताब्यात घेतले. चालक भोसरी येथील रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडील रोकड जप्त करून त्यांना आयकर विभागाकडे हजर राहण्याची नोटीस देऊन सोडण्यात आले. पैसे बदलून घेण्यासाठी ते इनोव्हा मोटारीतून जात होते. रस्त्यामध्ये एक जण त्यांना भेटणार होता असेही पोलिसांनी सांगितले. याबाबत आयकर विभागाला माहिती दिली आहे. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडे रोकड जमा करण्यात आली असून पैसे कोणाचे होते, कोठून आणले होते, कोणाकडून बदलून घेणार होते याचा आयकर विभागाचे अधिकारी तपास करतायत. प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.